पाहिलेला आहे? लेखकांविषयीचा परिचय पाहिलेला आहे. बघा, शोध हे कादंबरी जी आहे व पु काळे यांची, वसंत पुरुषोत्तम काळे, त्यांचा जन्म 1932 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 2001 साली झाला. त्यांनी अनेक प्रकारचे कथालेखन, कादंबरीकार, नाटककार, कथालेखक, कादंबरीकार असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि ही जी सर्व दिलेली आहे त्यांची कथा आकर्षकपणे सांगायची जी विलक्षण हातोटी आहे ती काय आहे, एक वेगळीच आहे. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामतो, ब्रह्मदेवाचा बाप, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय, मी माणूस शोधतोय, असे त्यांचे हे काय आहेत, सर्व कथा संग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांची कथाशैली कशी होती, तर आकर्षक कथानके होती त्यांच्या कथेमध्ये, ओघवती निवेदन शैली होती आणि चटपटीत संवाद, आणि जो काही त्याच्यामध्ये संवाद होता तो अगदी चटपटीत होता. त्यामुळे कथा, त्यांची कथा ही कशी ठरायची, अगदी वाचनप्रिय होती. आणि त्यांच्या कथांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे, पु भा भावे पुरस्कार आणि फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी काय त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आता ही जी कथा आहे शोध, त्या शोध कथेमध्ये नक्की काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. बघा, विपुल कथालेखन केलेल्या व पु काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. कथा रचनेच्या तंत्रांची अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो, अनु या प्रमुख व्यक्तिरेखेचा विकास हा कथानकातील प्रसंग, अन्य पात्रांशी येणारा संबंध आणि निवेदन यांमधून कसा घडत जातो, कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक यांची एकसंग गुंफण कशा प्रकारे केली आहे, विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते, अणू आणि तिचा एक रुपयाच्या नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो, इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा. बघा, आता ही जी कथा आहे ती व पु काळ्यांनी कोशातून कशामधून घेतली आहे, त्यांचं जे पुस्तक आहे मी माणूस शोधतोय या पुस्तकातून त्याने काय केलेली आहे, ही कथा घेतलेली आहे. तर त्या कथेचं नाव आहे शोध. आणि त्याच्यामध्ये नक्की काय आहे, जे अनु हे जे मूळ पात्र आहे ते काय आहे, अनु, आणि त्या अनु या पात्राशी सगळ्या गोष्टींचा संबंध आहे. आणि ती काय करते आहे, तर तिचा एक रुपयाच्या नोटीचा शोध ती कशा प्रकारे घेते आणि त्याचा शेवट कसा होतो ते या कथेमध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. बघा, कथेमध्ये काय आहे, कथेचा विषय दिलेला आहे, पात्रे वेगवेगळ्या प्रकारची दिलेली आहेत आणि प्रसंग आणि त्या पात्रांसमोर येणारे प्रसंग, त्यांची भाषा, त्यांचा संवाद कसा आहे हे प्रत्यक्ष जसं आपण जीवन जगत असतो त्याप्रमाणे त्यांनी काय केलेले आहे, अगदी तो आपल्याला संवाद समोर असं सहज आपल्या बाबतीत देखील असं घडतंय की काय, किंवा आपल्या समोर असं घडतंय की काय, अशा पद्धतीने त्यांनी तिथे त्याचं लेखन केलेलं आहे. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक प्रकार चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. आता बघा, ह्याच्यामध्ये पात्र परिचय आपण बघूयात. पात्र परिचय, आता कोण आहे, सुनीता लहान मुलगी आणि अनु, आणि या अनुभवती हा सगळा काय आहे, हा पात्र परिचय आहे. तर ह्या कथेमध्ये कोण कोण आहेत पात्र, भिडे पती पत्नी आहेत, टॅक्सीवाला येतोय, सुनीताची आई, मी लेखक, मुक्ता म्हणजे लेखकाची पत्नी आणि आबासाहेब म्हणजे वडील, अनुचे वडील, अशा पद्धतीने ह्या कथेमध्ये काय आहेत, हे पात्र दिलेले आहेत. आता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया.
आधी मी सर्व कथा वाचून दाखवते, नंतर आपण एक एक पॅरेग्राफ समजून घेऊया. ओके. अनु, आम्ही दोघी तुझी माफी मागतो, हवं तर पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनंही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30 सुमारास कुठं जाणार? अनुचं जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अनु मुक्तांना बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातली नाराजी कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळं मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो? 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना. छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा. सकाळीच पुणं सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय? बाब निव्वळ एका रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील? इतक्या वर्षांचा स्नेह विसरून अपमान करील? शक्य आहे. ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा ह्यात तिची काहीच चूक नाही. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खर तर आवडलेला अगदी पहिल्यापासून. म्हणजे बीए नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून तिनं घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबांकडून समजलं. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली, एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसत नाही कुठं? अनुनं घर सोडलं. आ, 5 वर्षांपुरतं? मी नाही समजलो. त्यांचं असं आहे, प्राप्तेषु षोडशे वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलांनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. ते सगळं मान्य आहे पण घर सोडायचं कारण? फक्त 5 वर्षांसाठी. पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षांची सवलत दिली म्हणजे काय? पण 5 वर्ष तर घर सोडून गेली आहे, ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अनु म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून आलं लक्षात. एकूण अंदाज येऊन मी म्हणालो. तोच आबासाहेब म्हणाले, तिचं मला थोडस पटलं. थोडस म्हणण्यापेक्षा पुष्कळस. काय पटलं? अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. ह्यासारखे पणही मला करायचे नाहीत. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे पुअरली माझी स्वतःची असावी. त्या वर्षांशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्याचा कोणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी एकटी जगणार म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले. अगदी तिच्या शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते
आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलाचे शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःच अस्तित्व निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहायचं आहे, माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचंय. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं घटनेचं व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. स्वतःचे अनुभव स्वतःचा जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्तीही कळत नाहीत असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि ती व्यक्ती घटक रूपानं समाजच आहे असं एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे नक्की ती काय करणार आहे? नोकरी कसली? आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का पत्र? दाखवतो ना. आबासाहेबांनी पत्र दाखवलं. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचा सार त्या 2 वाक्यात होत. मला ते सुभाषित वाटलं. नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होत, बाबा इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. अनुनं मुंबईत KEM मध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली, सजवली. अनुनं मुंबईत बिराड थाटल्यामुळं मुंबईत उतरायचं कुणाकडं हा आमचाही प्रश्न मस्त सुटला होता. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याच आम्ही पाहत होतो. ही पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती, अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीनं वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती, ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं KEM जिंकलं होतं. डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळी सुद्धा. हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो, अनु तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस का? तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे. अनु पटकन म्हणाली, म्हणूनच मी नर्स झाले. म्हणजे काय? डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वरानं दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण, परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल. मी तर नक्कीच झाले असते. तेच मला हवंय. मग काय झाली नाहीस? आता करू शकतेस. ह्यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसांची करू शकली असतीस. मुळीच नाही, सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचाराल तर म्हणेन डॉक्टर पेक्षा नर्स महत्वाची, तिची जबाबदारी अधिक. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरी पेक्षा ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपत, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसाची माहिती हवी आहे. म्हणूनच मला हा पेशा महत्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हींचं निवारण करायची धडपड करतो.
अशी ही अफाट अनु रागावली होती. निमित्त काय? तर तिची एक रुपयाची नोट घेतली हे. ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नाही. मुंबईच्या आमच्या ह्या मुक्कामात आमचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी आम्हाला भेटायला आल्या अनुच्या खोलीवर. गप्पा गोष्टीत रात्रीचे 11 वाजले, 11 कधी वाजले समजलंच नाही. दोघं जायला निघाली. वहिनी सहज म्हणाल्या, आपण टॅक्सीने जाऊया. त्या बसचा आणि गाडीचा अगदी उबग आला. टॅक्सीने जाऊ, त्यात काय मोठस, फक्त सुटे पैसे वर आहेत की नाही पहा. तेवढ्यासाठी टॅक्सीवाल्यांना अडवायला नको. मग शोधाशोध, कारण दोघांकडे 10 नोट निघाली. भिडे, एक मिनिट थांबा, मी देतो सुटे पैसे. माझ्या जवळचे आणि मुक्ता जवळचे असे सगळे पैसे जमा केले तर 9 रुपये भरले. ओहो चालेल, 1 रुपया कमी. भिडे वहिनी म्हणाल्या, वा वा, असं कसं? एक मिनिट थांबा, एखादा रुपया कुठेही मिळेल. मी अनुच्या कपाटात पाहते. मुक्तानं अनुचं कपाट उलट पालट केलं, पण पैसे सापडले नाहीत. भिडे जायला निघाले. तोच काहीसा आठवून मुक्ता म्हणाली, एक मिनिट थांबा, रुपया मिळेल. कुठाय? अनुच्या टेबलावर काय आहे? त्या काचेखाली तिने एक नोट ठेवली होती. दॅट्स गुड. मी आणि भिड्यांनी टेबलावरची ती अखंड काच वर उचलली. मुक्तानं पटकन खाली हात घालून नोट काढून घेतली. भिडे पती पत्नी निघून गेली. अनु कामावरून परतली. तिच्या रिवाजाप्रमाणे तिनं आंघोळ केली. मग ती पानावर बसली. तीन आम्ही दिवसभराच्या हकीकती सांगितल्या आणि मध्येच मुक्तानं काचेकालची नोट भिड्यांना दिल्याचं सांगितलं. एकाएकी अनुचा नूर बदलला. अनु गप्प झाली. आम्हाला चोरड्यासारखं झालं. मी घाईघाईनं म्हणालो, सुटे पैसे आणतो उद्या आणि लगेच तुझी नोट. काइंडली स्टॉप इट, अनुनं तुकडाच तोडला. शेवटी मी म्हणालो, अनु आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होती. कितीतरी वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत होती. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिलं तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे. हे काय, बाहेर जायचंय आत्ता? कुठ? भिड्यांकडं. भिड्यांकडं कशाला? त्यांच्याकडं ती नोट अजून असेल का ते पाहायचंय, असं अनु म्हणाली. इट इज शिअर मॅडनेस, मी पटकन म्हणालो. आय ऍक्सेप्ट धिस कमेंट, अनु पुढे येत म्हणाली. अनु, तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल, कारण सुट्या पैशाचाच प्रश्न होता. शक्य आहे नेमकी तीच नोट टॅक्सीवाल्याकडे गेली. हे मला भिड्यांकडून कळू दे, मग मी थांबेन. अनु, माझा ऐकशील? गळ घालू नका, मी ऐकणार नाही. माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे. ज्या टप्प्यापर्यंत माणूस प्रयत्न करू शकतो त्याच्या अलीकडे थांबणारी बाई मी नव्हे. नोटेच्या बाबतीतला माझा प्रयत्न भिड्यांच्या घरापाशी संपतो. जिथपर्यंत जायलाच हवं ह्या वेळात आम्हाला भाग घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आम्हीच गुन्हेगार होतो ना. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसल्यावर मी म्हणालो, अनु त्या नोटेसाठी तू एवढं का करत आहेस? त्यामाग तशाच भावना आहेत. खाजगी नसेल फार तर सांगतेस, नोट मिळाली तर सांगेन. मुक्तानं एक नुसताच हुंकार दिला. अनुनं त्यातला अर्थ जाणला. ती म्हणाली, नोट मिळेल असं वाटतं मला. मिळो बापडी. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच मी टॅक्सी थांबवली. पोलीस स्टेशन शेजारच्याच इमारतीत 4th मजल्यावर जायचं होतं. आम्ही भिड्यांच्या दरवाज्यापाशी आलो तर आत दिवा जळत असल्याचं व्हेंटिलेटर मधून दिसलं. कडी वाजवताना संकोच त्यामुळे कमी वाटला. दार उघडताच तुम्ही हा जो भिड्यांनी प्रश्न केला तो अपेक्षित होता. या, आम्ही ताबडतोब बसलोच. 4 जिन्यांचा हा परिणाम. आम्ही आत्ताच आलो हे तुमच्या पुढे, भिडे वहिनी म्हणाल्या. काय सांगता काय, आमच्या घरून निघून तर चांगला दीड तास झाला तुम्हाला. मी आश्चर्यानं म्हणालो, सांगतो काय प्रकार झाला तो. तुमच्या घरून निघालो ही म्हणाली, त्याप्रमाणे टॅक्सी केली,
15 मिनिटात त्यानं इथपर्यंत आणलं आणि एक प्रचंड घोटाळा झाला. काय झालं? इथल्या चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सी खाली आला. मग काय, खर तर आम्ही लगेच त्यातून सुटलो असतो, ठरवलं असत तर, पण आमचा चांगुलपणा आम्हाला जरा नडला. का? टॅक्सीवाल्याची एक टक्का देखील चूक नव्हती. तेव्हा टॅक्सीवाल्याला वाचवायचं म्हणून त्याच्या बाजूनं जबानी द्यायला आम्ही पोलीस स्टेशनवर गेलो आणि तो म्हातारा मुक्तानं विचारलं, त्याला नायरमध्ये ऍडमिट करून आलो ना, कितपत लागलं? अनुमधली नर्स जागे झाली. नो होप्स, भिड्यांनी सांगितलं. बरं, मग काय, हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशन, जबान्या, स्टेटमेंट. पोलीस स्टेशन आपल्या शेजारीच आहे म्हणून बरंय. भिडे ह्या असल्या गोष्टी केवळ तुम्हीच करू जाणे. नाही, तसं नाही, माझं ऐका. पोलीस बिलीस लछांड मलाही झेपणार नाही. मला कीव आली ती टॅक्सी ड्रायव्हरची. बिचारा नुकताच त्या व्यवसायात आलेला. तुम्ही आमच्या पाठोपाठ आता कसे काय आलात? आमच्या आगमनाचं कारण कितीही चमत्कारिक असलं तरी ते सांगावं लागणारच होत. अनुकडे नजर टाकीत मी म्हणालो, भिडे साहेब, मगाशी आपण जी टेबलावरची काचेच्या खाली ठेवलेली नोट काढली ना, त्या नोटेसाठी आम्ही आलो आहोत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या तशाच काही भावना आहेत. काय दिलेलं आहे तुम्हाला? काय समजलेलं आहे साधारण? यस, कोणाला सांगताय? त्याची पात्र, भिडे पती पत्नींचा संवाद कसा आहे, टॅक्सीवाला कुठे सापडला, त्याच्यानंतर त्यांची काय चर्चा झाली, सुनीताची आई मिळाली अनुला, सुनीता लहान मुलगी आहे जी मृत्यू झालेला आहे तिचा हॉस्पिटलमध्ये असताना. अनु ही कोण आहे? एक नर्स आहे. लेखक म्हणजेच कोण? वपू काळे. आणि नंतर त्यांची पत्नी कोण आहे? मुक्ता. आणि त्यांचे वडील आबास आहे. कोण आहे? वडील. बघा कसा त्यांच्यामध्ये संवाद साधलेला आहे. काय आहे एकंदरीत या स्टोरीमध्ये? आता तुम्हाला मी स्टोरी वाचून दाखवलेलीच आहे. एका नोटेचा शोध कशा पद्धतीने त्यांनी घेतलेला आहे, ते काय केलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे. बघा अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. बघा, जे अनुचे आई वडील आहेत ते तिला काय म्हणाले? अनु ही त्यांची मुलगी आहे. ती कोण आहे? आपल्याला पुढे कथा वाचल्यानंतर समजलंच ती कोण आहे. एक नर्स झालेली आहे. आणि तिने काय सांगितलं? तिची माफी मागितली तिच्या बाबांनी की काहीतरी आमच्याशी तू बोल. आणि ती काय म्हणाली? मी एवढं म्हणालो तर ती गप्प राहिली आणि मुक्ताकडं पाहिलं आणि त्याने तिला सांगितलं, पण ती काय झाली? शांत झाली. ती काहीच बोलत नव्हती. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनेही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं आणि मुक्ताने देखील त्यांच्याकडे त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. नंतर काय करावं त्या दोघांनाही कळत नव्हतं, म्हणजे अनुच्या आई वडिलांना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. बघा, जर दिवस असता म्हणजे रात्र होती, त्या जो क्षण जेव्हा तो ते झालं, ती घटना घडली, तेव्हा कोणता काय होती? रात्र होती, त्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता येत नव्हतं. मग म्हणून ते काय म्हणाले, जर का दिवस असता तर आम्ही काय केलं असतं? बाहेर पडलो असतो. पण रात्र होती आणि त्यांना ते बाहेर जाता येत नव्हतं. रात्री 12-12:30 सुमारास कुठे जाणार? अनुचं जेवण आटोपलं होतं आणि अनुचं जेवण झालं होतं. हातपाय धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. तिने जेवण आटोपल्यानंतर ती तशीच बसून राहिली होती ताटावरती. अनु मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ता म्हणजेच अनुची आई. तिने बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. ती काय म्हणाली की तुम्ही जी माझी रुपयाची नोट आहे ती काय करायला द्यायला नको हवी होती. तिच्या स्वरातील नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांना जिवारी लागला. आणि जो तिचा आवाज होता, ती नाराज झाली होती ती. आणि ती रागाने अशी बोलत होती. त्यांना ते वाईट वाटत होतं अनुच्या आई वडिलांना. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळं मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. बघा, आता एखादी गोष्ट गेली आपल्या हातून, घडली ती, तर तिचा विचार करत काय बसायचा?
आणि किती वेळ तिचा विचार करत बसायचा असं त्यांना वाटत होतं. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हतीच. कारण जी काही घटना घडली होती ती परत दुरुस्त करता येणार त्या स्वरूपाची ती नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. आणि सकाळपर्यंत आपण अनुच्या रूमवर कसं राहायचं हा प्रश्न होता. एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनाही ओळखलं होतं. म्हणजेच काय, जे काही न बोलता ते बोलतच नव्हते त्या विषयावरती. कारण तोच प्रश्न त्या दोघांना सारखा काय करत होता, सतावत होता. त्यांच्या डोक्यात तोच प्रश्न घोळत होता. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो आणि सकाळी जरी आम्ही गेलो घरी तरी आम्ही काय करणार होतो जाताना. 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना. आणि म्हणजे किती 100 वेळा बाई आमचं चुकलं, आम्ही ती नोट त्यांना नको द्यायला पाहिजे होती, असा अपराध आमच्याकडून घडला, आमच्याकडून चूक झाली असंच ते म्हणणार होते. छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा, बघा ते काय म्हणाले, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि ब्लेम सुद्धा झालेलं आहे. सकाळीच पुणं सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कुणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय बघा. आणि ते सकाळी दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार होते आणि असं काही घडेल आदल्या दिवशी असं त्यांना वाटलं देखील नव्हतं. बाब निव्वळ एका रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील. फक्त गोष्ट केवढी होती, अगदी 1 रुपयाची होती, पण त्याच्यासाठी अनु एवढा हट्ट करेल किंवा असं वागेल असं वाटलंच नव्हतं. इतक्या वर्षांचा स्नेह विसरून अपमान करील शक्य आहे? म्हणजे इतक्या वर्षांचं आई वडिलांचं जे प्रेम आहे ते विसरून ती त्यांचा अपमान करेल का असं शक्य आहे? कोणीही आई वडिलांचा अपमान करेल का? नाही. ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. आणि तिचं नाव काय, अनु इनामदार, हे ती लोक विसरली होती. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा ह्यात तिची काहीही चूक नव्हती. म्हणजे तिचा जो विक्षिप्त म्हणजे विचित्र जो असा लहरी स्वभाव आहे तो आम्ही विसरलो आहोत असं आम्हाला वाटलं नव्हतं, किंवा ह्यात काही चूक आहे असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खर तर आवडलेला. हा जो तिचा काही स्वभाव आहे लहरी स्वभाव आहे तो काय झालेला, मला आवडलेला अगदी पहिल्यापासून. आणि अगदी पहिल्यापासून म्हणजे बी ए नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून. जेव्हा तिचं बी ए कम्प्लीट झालं आणि नंतर तिने जे आबासाहेब आहेत म्हणजे तिचे वडील त्यांचा निरोप घेतला तेव्हापासून काय झालेलं होतं, त्यांना ते तिचा स्वभाव माहिती होता. तिनं घराला रामराम ठोकलं हेही मला आबासाहेबांकडून समजलं. आणि तिने घराला रामराम ठोकला होता म्हणजे ती घराच्या बाहेर शिकण्यासाठी बाहेर पडली होती हे देखील त्यांना आबासाहेबांकडून समजलं होतं. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि आबासाहेबांकडे मी म्हणजेच कोण, जे निवेदक आहेत ते, त्याने आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली एक रुटीन म्हणून म्हणजे एक आपलं रोजचं जायचं म्हणून ते तिथे गेले. आणि इकडच्या तिकडच्या गप्पा काय झाल्या त्यांच्या चालू झाल्या. आणि सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसत नाही. आणि त्यांनी सहज आबांना विचारलं की आबासाहेब अनु दिसत नाहीये का? अनुनं घर सोडलं. ते काय म्हणाले, अनुनं घर सोडलं. ते एकदम आश्चर्यचकित झाले. 5 वर्षांपुरतं मी नाही समजलो. ते काय म्हणाले, हा अनुनं काय केलंय, घर सोडलंय, पण किती वर्षांपुरतं, फक्त 5 वर्षांपुरतं. ते म्हणाले, मी नाही समजलो. त्याच असं आहे, प्राप्तेशु षोडशे वर्षे हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलांनाही तोच न्याय लावायला हवा. आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम म्हणजेच काय, मुलांना त्यांच्या पद्धतीने काय करायला पाहिजे, सोडलं पाहिजे त्यांना जे हवंय. मुलांनाही तोच न्याय लावायला हवा. आणि अनुसारखी जी मुलगी आहे, हट्टी आहे, लहरी आहे, तिला काय प्रथमतः ही सवलत मिळाली पाहिजे. ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण
पण घर सोडायचं कारण काय? फक्त 5 वर्षांसाठी, फक्त किती 5 वर्षांसाठी. पण का तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षांची सवलत दिली? म्हणजे काय, तिने केवळ तिच्या वडिलांसाठी फक्त 5 वर्षांची सवलत दिली होती? 5 वर्ष घर सोडून गेली आहे हे तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अनु म्हणते. अनु काय म्हणाली, 5 वर्ष मी जे घर सोडून जाणार आहे मी तुमच्यासाठी नाही, फक्त माझ्यासाठी जाणार आहे, मला वाईट वाटू नये म्हणून. आलं लक्षात एकूण अंदाज येऊन मी म्हणालो, तोच आबासाहेब म्हणाले. तिचं मला थोडस पटलं, थोडस म्हणण्यापेक्षा पुष्कळस. म्हणजे अनुने असं काय सांगितलं तिच्या बाबांना की तिला त्यांचं म्हणणं पटलं? तर अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे, बघा माझा जन्म कुठे झालाय, मुली, मी मुलगी आहे, तेव्हा माझं काय होणार, लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही, तेव्हा माझं तुम्ही लग्न करणार, आणि लग्न झाल्यानंतर काय, ह्या लग्न झाल्यानंतर मी तर लग्न करणारच नाही, ह्यासारखे पणही मला करायचे नाहीत, आणि मी लग्न करेन न करेन हे देखील काय असं तुम्हाला काही म्हणणार नाही, फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत, आणि लग्नाच्या आधी मला स्वतःची अशी 5 वर्ष मला काय करायची आहेत, जगायची आहेत. म्हणजे कशी? मी हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष मला माझी स्वतःची पुअरली, म्हणजे माझी स्वतःची हवी आहेत, म्हणजे 5 वर्ष मला माझी फक्त आणि फक्त स्वतःची हवी आहेत, मला स्वतः स्वतःचा जगायचं आहे, आणि त्या वर्षांशी, त्या 5 वर्षांशी कुणाचाही संबंध असता कामा नये, आणि मला त्याचा कोणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी काय करणार आहे, एकटी राहणार आहे, असा अनुने त्या फोन केला होता. म्हणजे निश्चित काय करणार, म्हणजे निश्चित काय करणार आहे ती? आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्या शब्दात सांगतो, ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. बघा, आपण कुणाच्या ना कुणा प्रत्येक माणसाच्या चालण्यावरून आपण काय करत असतो, कलेने जात असतो. माणूस स्वतःचा व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, त्याच्यावर कुणाचा ना कुणाचा तरी विचारांचा काय असतो, पगडा असतो, विचारांची छाया दडलेली असते. म्हणजे आईबाप एखाद्या मुलावर, व्यक्तीवर प्रेम करतात, आणि मूल पण देखील कसं त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. म्हणजे जे आई वडिलांचे शत्रू असतात तेच मुलांचे शत्रू असतात. याचा अर्थ असा की आपण आपल्या स्वतःच्या मेंदूने चालत नाही तर दुसऱ्यांचा, दुसऱ्यांचं ऐकतो आणि दुसऱ्यांच्या मेंदू